जय शिवराय, मी पांडुरंग कदम। आपल्या सर्वांना माहिती आहे की मराठा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि आजपासून म्हणजे दिनांक 23 जानेवारी पासून सर्वेला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। त्यामुळं जे मराठा बांधव मुंबईला गेलेले नाहीत तर त्यांना विनंती आहे, भावांनो सर्वेसाठी आजपासून सुरुवात झालेली आहे। तरी जसं आपल्याला मुंबईला आंदोलनामध्ये सहभागी होणं जितकं महत्वाचं गरजेचं आहे तितकंच महत्वाचं हा सर्वे सुद्धा व्यवस्थित होणं गरजेचं आहे। त्यामुळं मुंबईला आंदोलनासाठी न गेलेल्या मराठा भावांना माझी नम्र विनंती आहे की आपण आपल्या गावामध्ये सर्वे व्यवस्थित होत आहे किंवा नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे। सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित कशा प्रकारे द्यायची आहे ते आपल्या सर्वांना माहिती आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काहीच चुकीचं सांगायचं नाही। जे आपल्या समाजाची जी सद्य परिस्थिती आहे तीच परिस्थिती आपल्याला त्या प्रश्नाच्या स्वरूपामध्ये मांडायची आहे। त्यामुळं आपल्या इथे गावागावामध्ये असणाऱ्या सर्व मराठा बांधवांना या ठिकाणी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की आपण सर्वे व्यवस्थित करून घ्या। कसं आहे माहिती का, सर्वे होत असताना गावामधले जे आपले लढ्यामध्ये सहभागी असणारे जे तरुण भाऊ आहेत त्यांना विनंती आहे की आपण सर्वे करत म्हणजे सर्वे होत असताना आपलं स्वतः वैयक्तिक लक्ष असणं सुद्धा गरजेचं आहे। त्यामुळं जरी आपण मुंबईला गेलो नाही तर हाही एक लढ्याचा भाग आहे असं समजून आपण सर्वे व्यवस्थित होत आहे किंवा नाही याची तपासणी करणं गरजेचं आहे। त्यामुळं आपण कशा ना कशा प्रकारे या लढ्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे। त्यामुळं आपण सर्वे करून घ्यावा व्यवस्थित, त्याच्यावरती आपण सर्वांनी लक्ष द्यावं हीच आपल्या सर्वांना या ठिकाणी नम्र विनंती करण्यासाठी हा व्हिडिओ मुद्दाम या ठिकाणी बनवलेला आहे। यदा कदाचित कोणाला काही अडचण आली, कसल्याही प्रकारची अडचण असेल तर या ठिकाणी तुम्ही मला संपर्क करू शकतात। माझा संपर्क क्रमांक या ठिकाणी तुमच्या सर्वांकडे आहे। ज्यांना कोणाला माझा संपर्क करायचा असेल तर त्या ठिकाणी कमेंटमध्ये तुम्ही तुमचा नंबर मेसेज करा, मी स्वतःहून या ठिकाणी तुम्हाला कॉल करेल। तुम्हाला कसल्याही कोणत्याही प्रश्नासंदर्भात अडचण असेल किंवा कोणतीही तांत्रिक अडचण असेल तर कृपया आपल्या आपल्या तालुक्याच्या ठिकाणचे असणारे, जिल्ह्याच्या ठिकाणी असणारे जे आपले मराठा बांधव आहेत जे या लढ्यामध्ये सहभागी होते त्यांना या ठिकाणी संपर्क करा किंवा मलाही या ठिकाणी तुम्ही संपर्क करू शकतात। परंतु भावानं पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की हा सर्वे व्यवस्थित होतोय किंवा नाही याचे प्रत्येकानं काळजी घ्या। हा सर्वे सुद्धा या ठिकाणी तितकाच महत्वाचा आहे। त्यामुळं प्रत्येक गावामध्ये असणाऱ्या मी तरुण भावांना विनंती करतोय की हा सर्वे व्यवस्थित होण्यासाठी आपण सर्वांनी वैयक्तिकरित्या लक्ष देणं गरजेचं आहे। हा सर्वे आपल्या सर्वांच्या म्हणजे आपल्या सर्वांचं लक्ष असून या ठिकाणी व्हायला पाहिजे। याबद्दल सविस्तर आणखी मी बोलणारच आहे, परंतु यदा कदाचित तुम्हाला काही अडचण आली तर तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की तुम्ही जवळच्या आपले जे मराठा बांधव आहेत त्यांना संपर्क करू शकता किंवा माझा नंबर आपल्या सर्वांकडे आहे किंवा कमेंटमध्ये तुमचा नंबर मेसेज करा, मी तुम्हाला या ठिकाणी पुन्हा कॉल करेल। त्याबद्दल काही शंका नाही आहे। त्यामुळे पुन्हा एकदा विनंती आहे, सर्वे व्यवस्थित होते किंवा नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी। एवढं बोलून एवढंच तुटासा एवढंच आणखी काही अपडेट असतील तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी कळवले जातील। जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा लाख मराठा।